यानंतर आता आपण थेट कोकणात जाऊया. चिपळूण करंजेश्वरी शिमगोत्सवाला सुरुवात झालेली आहे. आणखी माहिती घेऊया. आपला प्रतिनिधी रवींद्र कोकाटे आता आपल्यासोबत आहे. रवींद्र, सौरभ, आपण बघतोय तर कोकणामध्ये सध्या शिमगा उत्सव सुरू आहे. आपण सध्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण तालुक्यातला हा करंजेश्वरीचा शिमगा उत्सव बघतोय. अत्यंत उत्साह आहे, कारण कोविडच्या 2 वर्षानंतर हा जो शिमगा उत्सव आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. घरातून सगळे जे कुटुंबच्या कुटुंब या शिमगा उत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत. या शिमगा उत्सवात विशेष म्हणजे चिपळूणच्या करंजेश्वरीचा शिमगा उत्सव याच्यामध्ये 2 पालख्या आपल्याला दिसत आहेत. या दोन्ही पालख्या या इथल्या या ग्रामदैवतेच्या आहेत. तिथून पुढे घरी घरी घर घेत पुढे पुढे आरती ओवाळणी होतात आणि त्यानंतर या वाशिष्ठीच्या नदीकिनारी जाऊन शरणेचा कार्यक्रम होतो. आपल्यासोबत स्थानिक नागरिक आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया. दादा, ह्या ज्या 2 पालख्या दिसत आहेत त्या कशा प्रकारच्या आहेत आणि काय आहे? एक सोमेश्वराची पालखी आहे आणि एक श्रीदेवी करंजेश्वरी पालखी आहे. तर आता हा आता आपला प्रोग्राम तर पालखी निघाली सानेवरून, आता थेट शरण शोधायला जाईल. तिथं लोकांचे भाविकांचे श्रद्धास्थान आहे, तिथं शरण लपवली जातात. त्या शरणामध्ये नारळ हळदी हळकुंड असते, एक सुपारी असते आणि पानाचा विडा जिथं काय असेल ते मनोहर तिथं देवीकडं रात्री म्हणजे आदल्या रात्री तिथं रुजू केलं जातं आणि तिथनं थेट शरण तिथं लपवलं जातं. आणि ज्याची खरंच होणार असेल तर ते शरण निघतं आणि ते एक वर्षाच्या आत नवस पूर्ण होतं हे आम्ही आमच्या डोळ्यात बघितलेलं आहे. त्यामुळे संपूर्ण चिपळूण आणि महाराष्ट्रातनं लोक बरेचशी लोक इकडे येतात आणि संपूर्ण त्याच्याकडंच लक्ष वेधलेलं असतं शरणाकडं की आता कसं निघते कसं म्हणजे ते. सौरभ, आपण असं बघतोय अशा प्रकारचा हा जो शिमगा उत्सव आहे इथला करंजेश्वरीचा तो चालूच राहणार आहे. मी कॅमेरामनला पुन्हा एकदा विनंती करतोय ही दृश्य दाखवायचे आहेत. कशा प्रकारे चिपळूणकर हा जो शिमगा उत्सव आहे तो साजरा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक इथे जे वयोवृद्ध असतील किंवा तरुण मंडळीसुद्धा या शिमगा उत्सवामध्ये सामील झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेरामनला विनंती करतो की दोन्ही पालख्या दाखवा. ठीक आहे. अशा प्रकारे शिमगा उत्सव आहे कोकणामध्ये सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. बरोबर, कोकणातल्या संस्कृतीचे सगळे विविध रंग सुद्धा तिथल्या शिमगोत्सवात बघायला मिळतात आणि त्याचीच प्रचिती देणारी सगळी दृश्य आहेत. रवींद्र, धन्यवाद या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.